बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भटबडे लिखित कादंबरी आंधळी कोशिंबीर भाग दुसरा जी आपण आता म्हणालात अचानक कसं येणं केलं आम्हाला कळला नाही आपल्या प्रश्नाचा रोख एक प्रतिनिधी शांत स्वरात म्हणाला कदाचित वैयक्तिकरित्या आपण जाणत नसाल मिस्टर दासगुप्ता पण इथं आलेल्यापैकी बऱ्याच जणांना ह्याची कल्पना आहे हे आपल्याला माहीत आहे का नाही आज सकाळीच फोन मिळाला ऑफिसकडून आणि मी आलो जी आपलं सुख समाधान काय म्हणतंय अच्छा म्हणजे सुख समाधानात अडथळा निर्माण करायचा विचार आहे का मिस्टर तिडके नाही मला त्या अर्थानं म्हणायचं नव्हतं अर्थ कोणत्याही मार्गाने सुख समाधानाकडेच वळतो ना पण समजा तसंच मला विचारायचं असेल तर आपण काहीही विचारू शकता एकतर आपण माझ्याकडे माझ्याकरता आला आहात आपण काहीही विचारलं तरी उत्तर देणं माझं काम आहे दुसरं असं की तुम्ही प्रतिष्ठित दैनिकाचे सराईत वार्ताहर आहात तेव्हा माझ्या अंतरंगात न डोकावताही तुम्ही काहीही लिहू शकता आपल्याला आमची भीती वाटते धनराज भीती तुमची कशाला वाटेल मिस्टर मुदली यार पेपरशी तुमचं नातं नसतं तर तुम्ही हा प्रश्न विचारला नसतात खरं ना धनराज हसत बोलत होते वार्ताहर सरसावून बसले होते त्यातल्या काहींना तर धनराजला काही विचारावं असं वाटतच नव्हतं त्यांच्या व्यक्तित्वानंच ते भारावले होते पन्नाशीच्या जवळपास पुढे असले धनराज आपल्या तेजस्वी डोळ्याने बोलत होते त्यांच्या कपाळावर आलेल्या केसांच्या बटा खरं तर त्यांना शुभून दिसत होत्या शिस्तबद्ध केसातून त्या कशा बाहेर पडतात ह्याचा धनराजना राग आल्याचं जाणवत होतं विस्तीर्ण गौर भाल प्रदेशावर त्यांचं तेन आक्रमण त्यांना मुळीच खपत नव्हतं पांढरं शुभ्र धोतर आणि बंगाली कोशाचा शर्ट त्यांना सुंदर दिसत होता त्यांच्या मनातलं ओठातून बाहेर पडण्याला मनाई होती तर नजरेतून केवळ चांदणंच बरसत होतं अलगद उघडल्या जाणाऱ्या ओठातून लकाकणारे दात क्षणभर भान हरवून टाकत होते डोळ्यांवरचा सोनेरी फ्रेमचा मोठा चष्मा त्यांच्या रुबाबात भर घालत होता त्याने एकदा हॉलवर नजर फिरवली जुई हातात हात घालून दाराच्या शेजारी फुलांची उंजळ घेऊन उभ्या होत्या खिडकीत रातराणी हसत होती तर त्यांच्या शेजारी मधुमाल तिला औचित अल्ला पांढऱ्या फुलांचा बहर तिच्या अंगाखांद्यावर मावत नव्हता रंगी बेरंगी गुलाब हॉलच्या दारातूनच दिसत होते तर हॉलमध्ये लावलेली भव्य पेंटिंग्ज कलात्मकतेची आणि भव्यतेची दे साक्ष देत होती उंची फर्निचर दिमाग खात हॉलची जागा व्यापून बसले होते हॉलच्या एका कोपऱ्यात प्रचंड पितळी समई हत्तीचं ओझं सांभाळत उभी होती छतावरचं प्रचंड झुंबर हॉलची शोभा वाढवत होतं धनराजने आपल्या भव्यतेची साक्षजणू हॉलमध्ये भरून ठेवली होती शिसवीच्या मोठमोठ्या कोरीव खांबाने आणि दारावरच्या महिरपीने हॉलला आगळीच शोभा आणली होती धनराजनी एकवार सर्व हॉलमध्ये नजर फिरवली दारापासून घातलेल्या इराणी गालीच्या रंगीबेरंगी फुलांनी नक्षी काढलेली दिसत होती काही वेळ जरा शांतता पसरली होती कोणी अगोदर बोलावं हा प्रश्न निर्माण झाला होता धनराजजी सुख समाधानाची कल्पना तुम्हाला कशी सुचली मला वाटतं मुदली यार हा प्रश्न नेमकाच का विचारला कारण ऐकिवात आलेलं सत्यासत्य पडताळून पाहायचं होतं म्हणजे आपण माझ्या शब्दाला सत्यच मानणार आहात तर असंच नाही म्हणजे असं मुजली यार तुमच्या मनात माझे शब्द तुमच्या बाजूने कौल देतील ते सत्य आणि मी कितीही ओरडून ओरडून किंवा शांतपणे माझं सत्य सांगितलं तरी तुम्हाला असत्यच वाटणार खरं ना धनराजी आपण प्रश्नांची उत्तरं देण्यात टाळाटाळ करता आहात असं म्हटलं तर पण तुम्ही काय म्हणावं आणि काय म्हणू नये याबद्दल निर्बंध घालावेत का मग तुम्ही सुख समाधानविषयी पूर्ण माहिती द्यायला नाकबूल का झालात हे बघा श्रीवास्तव इथे जमलेल्या अर्ध्या अधिक वार्ताहरांनी वेळोवेळी माझी उत्कटपणे उद्धटपणे सारी माहिती मिळवून ती छापली आता हा वेगळा स्टंट कशासाठी धनराजजी आपण स्वतःला मुत्सद्दी समजता का बहुदा प्रत्येकजण स्वतःला असंच समजतो नाही का बरं जाऊ द्या तुमचा प्रश्न आमचं उत्तर अशी साखळी तयार करूया मग तर हरकत नाही ना धनराज अगदी मनमोकळेपणे हसले आणि आकाश निरभ्र व्हावं तसं झाले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित रेषा उमटली धनराजना पूर्ण खात्री होती बड़ी भावी एका दाराजवळ उभी असेल आणि एका दाराशी शिवप्रसाद त्याने मानवळवून हाक मारली शिवप्रसाद पाहुण्यांसाठी आण काही होय मालक दाराजवळून आवाज आला आणि ते मनाशीच हसले लाच द्यायची आम्हाला छे हो पाहुण्यांचं स्वागत जी बडी बाबींची तुमचं नातं काय नातं जाहीर आहे मोठ्या वहिनीशी लहान दिराचं असतं तेच तुम्हाला नाही मोठी वहिनी मिस्टर तिडके नाही पण त्या विधवा आहेत असंच ना, ना? म्हणून अधिक काळजी घेतो मी आईची घ्यावी ना तशी या संदर्भात आणखी प्रश्न कोणीच काही बोललं नाही खरं तर ह्या उत्तरानं कोणाचंही समाधान झालं नव्हतं मोठ्या वहिनीनं त्या पाच मैल दूर असल्या पिढ्यान पिढ्या चालत आल्या मोठ्या घरात मोठ्या कुटुंबात राहायला हवं मग त्या धनराजजवळ इथं का राहतात हा कित्येकांच्या ओठावर आलेला प्रश्न अनुत्तरित राहिला होता धनराजने तो त्यांच्या डोळ्यात वाचला पण त्याचं काय उत्तर द्यावं म्हणजे त्यांना पटेल हे त्यांना कळेना घरी तरी कोणी पटवून घेतलं का हे मग ही तर परकी माणसं धनराजजी सुख समाधान ही कल्पना कोणाची तशी माझीच हातभार लावला बडीभाबींनी बडीभाबींचं वैधव्य पाहिलं अनंत यातना अपमानित जीवन पाहिलं आणि वाटलं वाटलं अनाथ स्त्रिया पापी आहेत का त्यांना समाजात स्थान का नसावं अनाथ म्हणजे निराधारही नाहीतर ज्यांना पतीविहीन जीवन जगावं लागतंय अशाही आणि खरोखरीच निराधार असलेल्याही स्त्रियांना पाहून मला सुख समाधानाची कल्पना सुचली मग त्यातून तुम्हाला सुख मिळालं की समाधान मिळालं तुमच्या प्रश्नाचा रोख कळला मिस्टर भाटिया पण खरंच सांगतो मला सुखही मिळालं आणि समाधानही म्हणजे आपण जसा चष्मा तसाच दिसणार पण भाटिया त्या स्त्रियांना सामाजिक दर्जा मिळवण्यासाठी मी धडपडलो आणि त्यांना खरोखरीच चांगल्या नोकऱ्या मिळाल्या समाजात जगता येईल अशी आर्थिक सुब्बता मिळाली काहींचे पुनर्विवाह झाले आपला उद्देश सफल झाला की सुख आणि समाधान मिळतंच मिस्टर भाटिया आपण माझ्या ह्या मानसकन्यांचे पौरोहित्य करू शकाल पुन्हा एकदा वातावरण शांत शांत झालं त्यांच्या प्रतिउत्तरापुढे काय बोलावं वार्ताहरांना कळत नव्हतं खरं तर नामवंत दैनिकाचे दर्दी वार्ताहर बोलायला बसले की पाहता पाहता वाग्मानाने घायाळ करणारे आणि लिहायला बसले की एका लेखणीच्या फटकारानं पूर्ण जीवन उद्ध्वस्त करणारे हे वार्ताहर धनराजच्या व्यक्तिमत्वानेच मिटत होते त्यांच्या प्रतिहल्ल्याने हबकून जात होते तर हे वार्ताहरांच्या स्वभावधर्माला साजेस नव्हतं हात धुन मागे लागण्याचा गुणधर्म ते मधूनच विसरत होते कडाडून हल्ला करण्याचं बळ कमी पडतंय असं त्यांना वाटत होतं धनराजजी सुख समाधांमध्ये किती मुली आहेत आपल्याला मी त्या इमारतीत नेऊ का पण तशा वीस तरुण मुली तीस प्रौढ स्त्रिया आणि एकोणीस वयस्क स्त्रिया आहेत मग ह्या तरुण वीस स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक सुख इथे मिळतं का आपण ते देता का शारीरिक सुख आणि मानसिक सुख ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत मिस्टर श्रीवास्तव दोन्ही भागवणं प्रत्यक्ष देवालाही शक्य नाही निदान त्यांच्या शारीरिक गरजा गरजा भागवणं संस्थेचं कामच आहे मग आपण एकटेच त्यांच्या गरजा भागवू शकता कसं शक्य आहे भाटिया बडी भाभी पण असते मग तिला कपडे लत्ते जेवण खाणं औषध पाणी तीच बघते शिवाय आरतीबेन संस्थेच्या संचालिका आहेत आणि बाकीचं तुम्ही अर्थात धनराज शांतपणे म्हणाले हे बघा देसाई अहो त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करणं लग्नाचं जमलं तर बघणं ही सारी कामं मी बघतो जेव्हा दीड तासाच्या प्रश्नोत्तरातून काहीही निष्पन्न होईना तेव्हा श्रीवास्तव मनापासून चिडले त्यांनी सरळ सरळ विचारलं जी मी असं ऐकलंय इथे वेश्या व्यवसाय चालतो सिद्ध करून दाखवा मिस्टर श्रीवास्तव आपण त्या स्त्रियांच्या निराधारपणाचा फायदा घेता ना म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला जे तुम्हाला समजलं आहे तेच धनराज मांजरानं डोळ झाकलं म्हणून जगानं डोळ झाकलेले नसतात तुम्हाला काय म्हणायचंय हाच प्रश्न मला विचारता मिस्टर धनराज स्त्रियांची काळजी घेण्याच्या चांगल्या उद्देशानं तुम्ही सुख समाधान ही कल्पना साकारलीत पण प्रत्यक्षात त्या मुलींचा उपभोग घेऊन तुम्हाला हवं ते सुख हवं ते समाधान तुम्ही मिळवत राहिलात हे आता जगजाहीर झालंय यावर तुमची प्रतिक्रिया काय मिस्टर श्रीवास्तव अत्यंत थकलेला स्वरात ते म्हणाले एक एक ग्रह करूनच तुम्ही इथे आला आहात मी काहीही सांगितलं तरी तुम्हाला पटणारच नाही तेव्हा मी काय बोलू सांगा तेवढ्यात कोणीतरी त्यांचा फोटो काढला धनराज अत्यंत चिडलेले होते पण चेहऱ्यावरची स्मित रेषा ढळी नव्हती अरे फोटो काढायचा तर गोपीन संवेद काढायला हा होता कोणीतरी बारीक आवाजात बोललं आणि हस्याची लकेर हॉल भर घुमली दुसऱ्यानं त्याला प्रत्युत्तर दिलं अरे कृष्णानं सोळा हजार सिंहवर कृपा केली इथे तेवढ्या नाहीत पुन्हा एकदा हस्याची लहर पसरली हसत घाव झेलणाऱ्या धनराजना मनातून चिड अनावर झाली होती पण ते काही करू शकत नव्हते हवं तेवढं सुख भोगल्यावर ही संस्था आपण निकालात काढलीत हे खरं हो खरं आहे आपण घेताही संस्था मिस्टर सक्सेना माझ्या वयाला पन्नास वर्ष होत आहेत उत्तर तिला लागलोय मी आता मी त्यांना सुख देऊ शकत नाही ना मी सुख घेऊ शकत नाही कारण अतिसुखानं इंद्रिय गोठली जातात कमजोर झाली आहेत तेव्हा सक्सेना साहेब तुम्ही अत्यंत तरुण स्मार्ट आणि उत्साही आहात आपणच हे सुख विकत घ्या ना हा तुम्ही म्हणत असाल तर फुकटही देऊ घेता एवढ्या स्त्रियांचे मालकी हक्क या क्षणापासून हसत हसत धनराज बोलत होते आणि सक्सेनांसह इतरांचे चेहरे पाहण्या लायक झाले होते एकही शब्द धनराज पडू देत नव्हते आपल्यापेक्षाही प्रतिपक्ष प्रबल आहे हे, हे पाहताच प्रत्येकानं आपले प्रश्न मनातच जिरवले आणि अत्यंत सौम्य स्वरात मुदलियार म्हणाले जी संस्था विकायला काढली आहे का नाही मुळीच नाही आत्तापर्यंत तुम्ही मला हवे ते प्रश्न विचारलेत मी आपल्याला एखादा प्रश्न विचारू का वार्ताहरांच्या तोंडचं पाणीच पळालं होतं उद्या पेपरमध्ये हवं ते लिहून छापता येईल पण आज आपल्याला प्रश्नाचं उत्तर देणं जमेल का हा प्रश्न त्यांना पडला होता धनराज आता काय विचारणार ह्याकडे त्यांचं लक्ष लागलं होतं माझ्या मित्रांनो सुख समाधानामध्ये राहत असल्या तरुण स्त्रियांची तुम्ही खास आपुलकीनं चौकशी केली पण वृद्ध जरा जर्जर स्त्रियांबद्दल अवाक्षरही काढलं नाहीत असं इथं येणारा प्रत्येकजण म्हाताऱ्या स्त्रियांची विचारपूस का करत नाही हा मला प्रश्न पडतो आहे आपण सांगाल याचं सा उत्तर आणि सुख समाधानाचं समृद्ध दालन दिनदुबळ्या निराधार मुलांनी भरलंय त्यांची कोणीच का दखल घेत नाही त्यात एकशे पंधरा मुलं आहेत माझ्या मित्रांनो रस्त्यावर पडलेली जन्म होताच टाकून दिलेली अशी कित्येक मुलं इथं आहेत त्यांच्याबद्दल ही अवाक्षर उच्चारलं नाही तुम्ही असं का सांगाल वार्ताहर एकदम गप्प झाले होते त्यांना काय बोलावं हे सुचत नव्हतं प्रत्येकानं आपले कागद आवरायला सुरुवात केली ते पाहताच धनराज म्हणाले अरे घाई कशाची प्रेस रिपोर्टरना ऑफिसमध्ये वेळेवर पोचावं असं बंधन नसतंय शिवाय या क्षणी तुम्ही माझे पाहुणे आहात शिवप्रसाद येईलच एवढ्यात तोवर काही विचारायचं असेल तर विचारा धनराजजी एकच प्रश्न विचारू का परवानगी घेऊन प्रश्न विचारायचे नसतात प्रश्नांचं बंबार्डिंग करायचं असतं वे विचारा अगदी फ्रँकली विचारा आपण जन्मभर अविवाहित का राहिलात मी अविवाहित नाही माझं लग्न झालं होतं माझी पत्नी अशीच अचानक मरण पावली त्यानंतर मात्र संसाराचा मार्ग आपल्यासाठी नाही हे समजून चालत राहिलो बस सॉरी हं मला काही माहीत नव्हतं वाईट वाटून घेऊ नका शिवप्रसाद फराळाचे नानाविध प्रकार ट्रॉलीवर घेऊन आला आणि वातावरण बदलत गेलं सारेजण हसण्यात बोलण्यात सामील झाले धनराजचं लक्ष डावीकडे बसल्या काळ्या सावळ्या तरुणाकडे गेलं त्याचवेळी त्यानंही मान उचलली धनराज आपल्याकडे आहेत हे लक्षात येताच तो मोकळेपणे हसला धनराजही हसले त्यावेळी ते त्यांच्या लक्षात आलं या तरुणानं एकही प्रश्न आपल्याला विचारला नाही अजूनमधून लक्ष जाई तेव्हा तो अतिव आदराने पाहत असताना दिसत होता काय असेल ते असू तो तरुण त्यांना आवडला होता खाण्याबरोबर बोलणं चाललं होतं गड्याचे काटे सरकत होते बऱ्याच वेळानं खाणं संपल्यावर वार्ताहर जायला निघाले पुन्हा एकदा त्यांचे फोटो काढले आणि त्या भव्य इमारतीच्या पंचवीस तीस पायऱ्या उतरून ते चालायला लागले ला कोणाची मोटार कोणाची स्कूटर स्टार्ट होत होती धनराज हॉलच्या बाहेर येऊन उभे होते त्यांच्या चेहऱ्यावरची स्मित रेषा अधिक स्पष्ट झाली होती सर्वांना निरोप देऊन जेव्हा त्या हॉलमध्ये आले तेव्हा त्यांना दिसलं की त्या गोलाकार टेबलाच्या एका कोपऱ्यातल्या खुर्चीवर तो मघाचा तरुण शांतपणे बसला होता त्यांना पाहताच तो उभा राहिला एक्सक्यूज मी सर मी प्रसन्न काटदरे काय काम होतं हम्म हो तसं काम होतं आणि आणि नव्हतंही म्हणजे सर आपल्याला राग येईल का ते मी कसं सांगू तेही खरंच म्हणा आपण मगाशी तर अगदी गुपचूप होतात आणि आता? हं ऐकत आएकत होतो ऐकताना एक जाणवत राहिलं की आपण उत्तम वकील आहात आपण काहीही म्हणा मिस्टर काटदरे नाही नाही धनराजी मला आहोजाहोच्या बंधनात अडकवू नका मी तुमचा मी तुमच्या छोट्या भावासारखाच आहे भाई मी केवळ प्रसन्न आहे भाईनी त्याच्याकडं पाहिलं त्याचे काळे भोर मोठे डोळे बोलके होते मनातल्या विचारांचं प्रतिबिंब त्यात स्पष्ट दिसत होतं त्याचं मन अगदी स्वच्छ वाटत होतं बोलताना डाव्या हाताने केस मागे सरण्याची लकब मोठी मजेदार वाटत होती उभट चेहऱ्यावर किंचित हसू उमटलं होतं त्याच्या काळ्या सावळ्या रंगाला त्यानं घातलेल्या फिकट निळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट शोभून दिसत होती त्याच्या रुंद जीवनीमुळे चेहरा हसरा वाटत होता सर सॉरी भाई हम्म एकच प्रश्न विचारू राग नाही ना यायचा बहुदा नाही पण सर मी फक्त प्रसन्न प्रसन्नच म्हणा मला विचार प्रसन्न तुला काय विचारायचं ते निशंक म्हणाले विचार तीन तास झालेल्या चर्चेनं तुझं समाधान झालं नाही चर्चेतून काय निष्पन्न झालं आणि काय नाही हा प्रश्न आहे उद्या पेपरला काय येईल तीच खरी बातमी अगदी खोटी असली तरी का कुणाच ठाऊक पण पण मला असं वाटतंय तुमची कहाणी ऐकावी तसंच एक विचारावंसंही वा वाटतंय सर पत्नीच्या निधनानंतर तुम्ही कोणावरच प्रेम केलं नाहीत कोणाला मनापासून आपलं म्हटलं नाहीत की कोणाचा आवाज ऐकण्यासाठी तुमच्या शरीराला आतुरता जाणवली नाही सर कोणाला पाहण्यासाठी तुमचे डोळे आतुरले नाहीत सांगा सर धनराज अगदी शांत उभे होते वरुण शांत भासणाऱ्या सागरासारखे पण आत लाटेवर लाट आदळत होती त्याचा ताण असह्य होऊन ते म्हणाले बस प्रसन्न स्टॉप प्रसन्न थांबला बराच वेळ शांततेत गेला धनराज भिंतीवर कुठेतरी पाहत होते त्यांच्या मनातील दाटलेली खळबळ डोळ्या वाटे गालावर उघळली तेव्हा प्रसन्नने चटकन त्यांच्या हातावर आपला हात ठेवत म्हटलं व्हेरी सॉरी सर व्हेरी सॉरी नो नो माय डियर आय एम ऑल राईट ऑल राईट त्याने प्रसन्नाचा हात दुसऱ्या हाताने धरला तेव्हा त्या स्पर्शात शरीराचा कंप जाणवला त्याचा हात अधिकच घट्ट धरत त्यांनी विचारलं तुला माझ्याविषयी एवढी अनुकंपा का अनुकंपा नाही आणि दया पण नाही तुम्ही मगाशी बोलत असताना सतत जाणवत होतं ह्या बोलण्यातला जोश अंतरातला नाही ते हृदय विधीर्ण झालंय आणि नकळत मनाला कुठेतरी आपलेपणा जाणवला फोटो बाह्य शरीराचे घेतात मनाचे फोटो लेखकच काढू जाणे मी पत्रकार आहे शिवाय लिहितोही त्यामुळं हां माझं कथानक हवं आहे असंच ना तसं नाही तुमच्या क्षणाचं भांडवल करून मला काहीही मिळवायचं नाही पण एका समृद्ध जीवनाचे पैलू पाहायला मिळाले तर ह्या लोखंडाचं सोनं होईल मग सांगाल का, का तुमच्या या निसटलेल्या जगलेल्या क्षणांची बेरीज वजा बाकी शेवटी तर शून्यच येईल शेवटच्या शून्याने बाकीच्या जीवनाला पूर्णत्व येते मला सांगाल का कोणीतरी एवढं जिवाळ्याने विचारतंय हेच खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी एक विचारू पत्रकार मित्रा सर्वांनी मला नामशेष करण्यासाठी आपली आयुध सज्ज केली तू मात्र तसाच बसून होतास कारण कळेल मला ह्या धनराजचं अस्तित्व मुळापासून उकडून टाकण्यात दयाराम सेठ यशस्वी झाला जी अनेक वेळा वार्ताहर आपल्याकडे आलेत अनेक परिषदा झाल्यात आणि आजच आपण इतके निराश का झालात आपल्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला असं पराजित होणं शोभत नाही मित्रा सहन करण्याची मर्यादा संपली नाही अजून खूप सहन करायचं आहे उद्याचा दिवस माझा मृत्यूलेख घेऊन येणार आहे असे मृत्यूलेख पचवून आपल्याला मृत्युंजय व्हायचं आहे प्रत्येक मृत्यू अगदी त्रयस्तासारखा पाहायचा आहे आपल्याला नाही रे मित्रा नाही आता सोचण्याची शक्ती संपली ही क्रूर शॉपदे माझ्या शरीराचे लचके तोडूनच शांत होणार आहेत मला त्यांना नामशेष करायचं आहे संपवून टाकायचं आहे मला पण एक गोळी मारून मला सपशेल चित करत नाहीत ते धनराज कितीतरी वेळ बोलत होते शिवप्रसादच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं तो म्हणाला भाई देव माणूस आहेत कशाला कशाला शिवप्रसाद बोलतोस अरे अरे इथे कोणाला काही सांगून फायदा नाही रे धनराज संपला धनराज संपला धनराज जी त्यांच्या पाठीवर हात ठेवतो तरुण पत्रकार म्हणाला आपण फार मोठे आहात आभाळाचं दुःख आभाळानं झेलायचं असतं धरतीचं दुःख तीच जाणे आपण आपण आपलं मन आवरा निदान निदान माझ्यासाठी नव्या दिशा नव्या उमेदी नव्या जाणिवा घेऊन प्रत्येक क्षण येईल तुम्हीही नव्या दमाने सारं सुरू करा नाही रे मित्रा दम संपला आहे बस बस आता त्याने अगतिकपणे खुर्चीच्या पाठीवर मान टेकली त्यांच्या डोळ्यांतून उघळलेले अश्रू गालावर आले काही वेळ अगदी शांततेत गेला पत्रकार मित्र त्यांच्या चेहऱ्यावरच्या उतार चढावाकडे पाहत होता शिवप्रसाद त्यांच्या पायाशी बसून होता त्या भव्य हॉलमध्ये शांतता पसरली होती मधूनच घंटीचा आवाज येत होता कोणीतरी पूजा करत असावं असं त्याला वाटलं समोर सुख समाधानची इमारत दिसत होती घर आणि इमारत यांच्यामध्ये शेताचा पट्टा आला होता त्यात मोहरी पिवळ्या फुलांनी बहरून आली होती बाजूलाच मोठेचे बैल थांबले होते सार कसं चित्रासारखं झालं होतं अरे तुम्ही गेला नाहीत डोळे उघडून प्रसन्न हसत धनराज म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावर क्षणापूर्वी आलेलं मळ पार गेलं होतं अरे तुमचं नाव सुद्धा इतक्या वेळात विसरलो मी प्लीज प्लीज माफ करा बुवा छे छे एवढं माइंड करू नका मी प्रसन्न काटदरे अरे वाह नावात ही प्रसन्नता तितकीच जीवनात ही असेल खरं ना धनराजजी नाव ठेवलं आईबाबांनी आजवर तर स्वतःवर प्रसन्न व्हावं असं काही घडलं नाही पुढं घडेल ही आशा बाळगून आहे तुम्हाला पाहिलं आणि का कोणास ठाऊक आपुलकीचं नातं निर्माण झालं धनराजजी मला खरंच तुमची जीवनगाथा ऐकायची आहे मी साधा सुधा माणूस सर्वांसारखेच अनुभव गाठीला पण पण सांगेन मी प्रसन्न सार सांगेन जीवनात आडपडदा हवाच कशाला मृत्यूनंतर माणसाचं शिवस्वरूपच उरतं ना उद्याचा अटल मृत्यू त्यानंतर सार काही कपोल सांगण्यापेक्षा खरं खरं सांगेन वेल प्रसन्न आपण सुख समाधानाकडे जाऊया उद्यापर्यंत तू माझा पाहुना माझा मित्र म्हणून इथे राहा प्रसन्नने मान डोलावली धनराजनी पायात चप्पल अडकवलं धोत्राचा सोगा सांभाळत ताट ते एक एक पायरी भराभर उतरत होते त्यांच्या मागून प्रसन्न हळूहळू पायरी उतरत होता भाभी गवाक्षातून हे दृश्य पाहत होत्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद